आपण शीत युद्धाबद्दलची माहिती घेतली आणि शीत युद्धानंतर जे शीत युद्धाला कारणीभूत ठरणारे जे काही घटक होते त्या घटकांचा सविस्तर अभ्यास केला. त्यानंतर शीत युद्धकालीन स्थितीमध्ये जे काही लष्करी करार झाले त्या लष्करी करारांबद्दल जो नाटो करार असेल तो नाटो करार आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितला. यामध्ये काय झालं तर अमेरिका जो होता तर अमेरिकेने जे साम्यवादी प्रसार असेल किंवा स्प्रेड ऑफ कम्युनिकेशन कम्युनिझम असेल की जो साम्यवादाचा वाढता प्रभाव असेल या वाढत्या प्रभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपले लष्करी गट हे निर्माण केलेले दिसून येतात आणि एक परस्पर संरक्षणाचे करार हे इतर देशांशी केलेले दिसून येत आहेत. आता नाटो कराराचं जर आपण बघितलं तर नाटो करार हा जो होता तो युरोप खंडामधील जे काही देश असतील त्या देशांचं साम्यवादापासून संरक्षण करता यावं या दृष्टिकोनातून जो काही हेनरी ट्रुमन होता या हेनरी ट्रुमनने जो काही ब्रुसेल करार झालेला होता आधी त्या ब्रुसेल कराराचा विस्तार हा नाटो करार म्हणून केला. कारण ब्रुसेल करारमध्ये 4 ते 5 देश होते परंतु नंतर अमेरिका त्याच्यामध्ये इन्वॉल्व झाला. इन्वॉल्व झाल्यानंतर त्यांनी जो काही करार केला त्या कराराला एक विस्तारित रूप दिलं. विस्तारित रूप देत असतानाच त्यांनी जे काही परस्पर संरक्षणाचा करार केला. आता परस्पर संरक्षण म्हणजे आपण बघितलं होतं की परस्पर संरक्षण करत असताना यांनी या ठिकाणी जे काही एखाद्या सदस्यावर आक्रमण झालं तर ते सर्व नाटो संघावर किंवा नाटोचे जे काही सदस्य असतील त्याच्यावर आक्रमण समजून प्रत्येकाने जो काही विरोधक असेल विरोधक राष्ट्र त्याच्यावर प्रति हल्ला करायचं असं ठरलेलं होतं. परंतु हे जे होतं हे फक्त युरोप खंडापुरतं मर्यादित होतं. त्यानंतर पुढची जी काही परिस्थिती निर्माण झाली ती पुढची परिस्थिती निर्माण झाली 1954 ला. कारण अमेरिकेने काय केलं तर अमेरिकेने जो युरोप खंड होता त्या युरोप खंडामध्ये जो साम्यवादाचा प्रसार आहे त्या साम्यवादाच्या प्रसाराला एक विरोधी फळी ही निर्माण केलेली दिसून येते आहे. परंतु त्यांची नजर पुन्हा कुठं गेली तर त्यांची नजर ही आशिया खंडाकडे गेली. आशिया खंडाकडे नजर जाण्याचं काम एक असं होतं की 1949 ला जे काही माओ झेदांग असतील किंवा माओत्सेतुंग किंवा माओ झेदांग यांनी 1949 ला चीनमध्ये साम्यवादी क्रांती ही घडवून आणलेली दिसून येते आहे. जर 1949 च्या म्हणजे जर आपण चांगकाई शेकचं कारभार बघितला की तो महायुद्ध कालखंडामधला तर चांगकाई शेक हा जो काही होता हा चांगकाई शेक लोकशाही किंवा रिपब्लिकन होते ते आणि अमेरिकेचा त्यांना पाठिंबा होता. परंतु माओत्सेतुंगने काय केलं की माओत्सेतुंगने इथं क्रांती घडवून आणली आणि साम्यवादी शासन स्थापन केलं. आता ज्यावेळी अमेरिकेचा पाठिंबा हा चांगकाई शेकला होता आणि चांगकाई शेकच्या विरोधी जे काही विचारसरणी असेल किंवा अमेरिकेच्या विरुद्ध जे काही विचारसरणी असेल त्या विचारसरणीचं राज्य कुठं आलं चायनामध्ये किंवा चीनमध्ये. यामुळे काय झालं की अमेरिकेने जे काही युनो मधलं सुरक्षा समिती होती या सुरक्षा समितीचा चीन जो होता तो स्थायी देश होता. परंतु ज्यावेळी चीनमध्ये साम्यवादी क्रांती होती आहे इकडे अमेरिका एक प्रस्ताव मांडते तो प्रस्ताव असा मांडते की चीनचं जे स्थायी सदस्यत्व आहे हे स्थायी सदस्यत्व रद्द करण्यात यावं. कारण इथं हे पूर्ण राजनीतिक खेळी खेळलेले हे दोन्ही देश दिसून येत आहे मग ते सोवियत रशिया असो किंवा अमेरिका असो. आणि अदरचे जे देश होते ते अदरचे देश जे होते ते आपला स्वस्वार्थ साधण्यासाठी या लष्करी करारांमध्ये सामील होत होते. आता ज्यावेळी चीनचं जे काही स्थायी सभासदत्व आहे किंवा सदस्यत्व आहे तर ती रद्द करण्यात यावं या प्रस्तावावर रशियाने वेटो वापरला. आता कसं झालं की रशिया हा चीनच्या बाजूने धावून आला. तरी 1950 पर्यंत 1949 पर्यंत कसं होतं की 1950 पर्यंत अमेरिकेचा जो पाठिंबा होता किंवा अमेरिकेचं जे सहकार्य होतं ते चीनला होतं. ते चीन कोणतं तर चांगकाई शेक यांचा जो काही चीन होता त्याला सपोर्ट होता. परंतु 1949 ला माओ क्रांती करतोय साम्यवाद तिथं रुजवतोय
तर चीनला सपोर्ट कोणाचा येतोय, तो सोव्हिएत रशियाचा. यामुळे काय झालं की अमेरिकाला आणि जे काही भांडवलवादी देश असतील यांना असं एक वाटलं की हा जो काही सोव्हिएत रशियाचा साम्यवाद आहे, हा साम्यवाद जसा युरोपमध्ये फैलावतोय तसाच याने आशियामध्ये आशियामध्ये पण प्रवेश केलेला दिसून येतोय. तर आशियावर हे जे काही साम्यवादाचा सावट आहे किंवा साम्यवादाचा प्रसार आहे, हा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेने आशियाकडे आपली नजर टाकलेली दिसून येते आहे. मग आशियावर नजर टाकताना त्यांनी आग्नेय आशिया निवडलेला दिसतोय. आता आग्नेय आशिया म्हणजे, आग्नेय आशियामध्ये आपण दुसरी क्लिप बघू की हा जो काही भाग आहे हा इकडचा म्हणजे म्यानमार असेल, त्याच्यानंतर व्हिएतनाम असेल, फिलिपाईन्स असेल, मलेशिया असेल, इंडोनेशिया असेल, थायलंड असेल, हा जो काही भाग येतो इकडे बघा, हा हा पूर्व सॉरी हा पूर्व हा पश्चिम सॉरी पूर्व पश्चिम उत्तर आणि हा दक्षिण, त्याच्यानंतर हा ईशान्य, हा आग्नेय, हा नैऋत्य आणि हा वायव्य. तर हा आग्नेय भागाकडील हे काही देश आहे. या आग्नेय भागाकडील देशांना साम्यवादापासून त्यांचं संरक्षण करणे किंवा साम्यवाद तिथं रुजू नये यासाठी अमेरिकेने ही खटाटोप केलेली दिसून येते. त्यानंतर या ठिकाणी जे काही व्हिएतनाम युद्ध सुरू होतं, त्या व्हिएतनाम युद्धाला आपला आपल्याला या आग्नेय आशियातील देश तसेच आशियातील देशांचा आपल्याला पाठिंबा मिळावा या दृष्टिकोनातून सुद्धा अमेरिकेने इथं पावलं उचललेले दिसून येत आहे. जसं आपण बघितलं होतं की इंदिरा गांधी ज्यावेळी अमेरिका भेटीवर गेल्या होत्या आणि त्यांनी तिथून मदत मागितली होती, त्यावेळी अमेरिकेने त्यांना एक अट ठेवली होती. ती अट अशी होती की जो काही भारत देश असेल, या भारत देशाने जे काही व्हिएतनाम नीती असेल त्या व्हिएतनाम नीतीवर टीका करू नये. या अशा प्रकारचं हे ठरलेलं इथं दिसून येते. त्यानंतर आता जर आपण आता जो आपला पॉइंट जो आहे तो आहे सिएटो पॅक्ट किंवा सिएटो करार. आता सिएटो कराराचा जो काही लॉंग फॉर्म आहे तो लॉंग फॉर्म असा आहे की साऊथ ईस्ट एशिया ट्रेटी ऑर्गनायझेशन. आता साऊथ ईस्टचा अर्थ होतो आग्नेय आशिया संघटना. तर ही जी काही संघटना होती सिएटो, आता ही सिएटो संघटना हा ट्रुमन सिद्धांताचाच एक भाग होता. जसा आपण नाटो बघितला, हा नाटो पण ट्रुमन सिद्धांताचा भाग होता किंवा मार्शल प्लॅनचा, की जे देश असतील अविकसित किंवा मागास देश असतील त्या अमागास मागास देशांना अर्थसहाय्य करून त्यांची जी काही आर्थिक स्थिती आहे ती आर्थिक स्थिती सुधरवणे, आणि पर्यायाने काय होईल की त्यांची आर्थिक स्थिती सुधारल्याने तिथं जो काही साम्यवाद असेल या साम्यवादाला किंवा साम्यवाद प्रवेशास परवानगी राहणार नाही, अशा प्रकारची याची नीती होती. या नीतीमुळे हेनरी ट्रुमन आणि अमेरिका सपोजली यांनी काय केलं, तर आग्नेय आशियातील जे काही भाग असेल व्हिएतनामवर कंट्रोल मिळवण्यासाठी म्हणा किंवा मग चायनावर नजर ठेवण्यासाठी म्हणा, यासाठी एक आग्नेय आशियामध्ये एक फळी निर्माण केलेली दिसते, विरुद्ध फळी. तर हा जो काही करार झाला, या करार हा मनीला पॅक्ट, आता मनीला हे जे आहे फिलिपाईनची राजधानी, या मनीलामध्ये हे सर्व जमले आणि जमल्यानंतर तिथं एक करार झाला. तो करार या प्रकारे झाला की जो काही आग्नेय आशिया असेल त्या आग्नेय आशियाची आर्थिक स्थिती सुधारणे. आता यांचं सूत्र काय होतं अमेरिकेचं, की बाहेरचं जे दाखवण्याचं होतं ते दाखवण्याचं अलग आणि अंत्यस्थ हेतू हा अंत्यस्थ हेतू अलग होता. त्यांनी दाखवलं की आग्नेय आशियातील असतील किंवा सिएटो करारामधील जे काही सदस्य देश असतील त्या सदस्य देशांना जे काही सांस्कृतिक किंवा शैक्षणिक जे काही प्रोग्राम्स असतील या प्रोग्रामसाठी आर्थिक पाठबळ दिलं जाईल. त्यानंतर जे काही आग्नेय आशिया जे काही संघटना आहे किंवा सिएटो संघटना आहे, या सिएटो संघटनेच्या देशामधील किंवा सदस्य देशांमधील जे काही विद्यार्थी असतील
जर ते संशोधन करत असतील, ते संशोधन करत असतील तर त्यांना आर्थिक मदत किंवा आर्थिक पाठबळ हे दिलं जाईल. त्यानंतर यामध्ये एक असं ठरलं की जे काही सदस्य राष्ट्र असतील, या सदस्य राष्ट्रांचं जे काही सैन्य असेल हे परस्पर मदत करून किंवा परस्पर यांचं प्रशिक्षण यांना दिलं जाईल. परंतु याचा जर एक विचार केला आपण सिएटो कराराचा आणि नाटो कराराचा, आता नाटो करार कसा होता की एखाद्या सदस्य राष्ट्रावर जर आक्रमण केलं तर पूर्ण नाटो त्याला त्याच्यावर प्रति आक्रमण करेल, तसं सिएटो मध्ये दिसत नाहीये. कारण सिएटो मध्ये जर आपण पूर्ण देश बघितले तर या सिएटो करारामध्ये होत अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, थायलंड आणि फिलिपाईन्स. म्हणजे हे 8 देश जे काही होते संस्थापक सदस्य होते आणि याला जे काही आर्थिक पाठबळ होत हे आर्थिक पाठबळ पर्यायाने कोण तर अमेरिका हे इथं आर्थिक पाठबळ देण्यामध्ये अग्रेसर दिसून येते. आता जर आपण या सिएटो करारावर एक नजर टाकली तर तो आहे आग्नेय आशियासाठी केलेला करार. परंतु यामध्ये जर हे 8 देश बघितले तर या 8 देशांमध्ये थायलंड आणि फिलिपाईन्स हे असे दोनच देश आहे की ते दोन देश आग्नेय आशियामधले आहे. आणि युएसए जर बघितला तर हा अमेरिका खंडामधला, त्याच्यानंतर इंग्लंड जर बघितला तर हा युरोप खंडातला, इंग्लंड आणि फ्रान्स. न्यूझीलंड जर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हा पण अलग खंडामधला. तर यामध्ये हे वेगवेगळे विचारसरणी आणि वेगवेगळ्या भाषा त्यामुळे हा जो काही करार होता हा करार थोडा विस्कळीत स्वरूपाचा दिसून येतोय. पण विस्कळीत स्वरूपाचा असतानाही ट्रुमनचा यामध्ये अंत्यस्थ हेतू काय होता तर अंत्यस्थ हेतू होता की साम्यवादाचं आशियापासून संरक्षण करणे. त्यानंतर जे काही व्हिएतनाम युद्ध सुरू होतं, आता व्हिएतनामचं असं होतं की जे उत्तर व्हिएतनाम होतं हे उत्तर व्हिएतनाम साम्यवादी होतं आणि जे काही दक्षिण व्हिएतनाम होतं ते दक्षिण व्हिएतनाम भांडवलवादी होतं. तर याच्यामध्ये जे काही विभाजन केलेलं होतं तर ते 17 पॅरलल लाईन जी होती, जशी कोरियाची आपण बघतो तर ते 38 पॅरलल लाईनने त्यांचं विभाजन केलेलं आहे. तर इथं व्हिएतनामचं जे काही विभाजन होतं हे पॅरलल लाईनने विभाजन केलेलं आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर हा जो काही करार होता सिएटो करार, या सिएटो करारामध्ये हे जे काही 8 देश होते म्हणजे अमेरिका असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, थायलंड आणि फिलिपाईन्स हे जे 8 देश होते या 8 देशांनी आपल्या स्वस्वार्थासाठी या करारामध्ये भाग घेतलेला दिसून येतोय किंवा या कराराचं सदस्यत्व स्वीकारलेलं दिसतंय. आता ते सदस्यत्व कसं स्वीकारलं त्यांनी, कारण अमेरिकेने हा करार जो होता तो करार का निर्माण केला तर त्यांना रशियाला प्रतिउत्तर द्यायचं होतं किंवा रशिया आणि अमेरिकेचा जो काही साम्यवाद आहे त्या साम्यवादाला ब्रेक करणे किंवा त्याच्यावर नियंत्रण आणणे हा यांचा अंत्यस्थ हेतू होता. त्यानंतर जे काही इंग्लंड असेल, आता इंग्लंडचा याच्यामध्ये हेतू काय होता तर आग्नेय आशियामधील जे काही त्यांच्या वसाहती होत्या त्याच्यामध्ये हाँगकाँग असेल, या हाँगकाँगवर इंग्लंडचं आधिपत्य होतं, त्याच्यावर आपलं नियंत्रण राहील या स्वार्थासाठी त्यांनी या करारामध्ये भाग घेतलेला दिसून येतोय. त्यानंतर फ्रान्स जे असेल तर फ्रान्सचं असं होतं की जे काही इंडो चायना जो काही भाग होता या इंडो चायनावर यांचं वर्चस्व असलेलं आपल्याला दिसून येतं. आता हे वर्चस्व असल्याने आपलं ते वर्चस्व कायम राहावं, अबाधित राहावं आणि आपले जे आर्थिक हितसंबंध असतील हे आर्थिक हितसंबंध जोपासले जावे यासाठी इंग्लंड असेल किंवा फ्रान्स असेल यांनी यामध्ये सहभाग घेतलेला दिसून येतोय. तसेच ऑस्ट्रेलियाचं कसं होतं की ऑस्ट्रेलिया जो होता त्याचं पापुआ न्यू गिनिया हा जो काही एक छोटासा देश होता किंवा हा एक ही वसाहत होती याच्यावर ऑस्ट्रेलियाचे आर्थिक हितसंबंध होते. त्याच्यानंतर न्यूझीलंडचं असं होतं की न्यूझीलंड जे होतं त्या न्यूझीलंडला आपली जे काही आर्थिक संबंध असतील हे आशिया खंडाशी जोडलेले असलेले दिसून येत आहे. त्यानंतर पाकिस्तानचा जर विचार केला आपण तर पाकिस्तानचा आशिया खंडामध्ये कसं होतं की जो काही पूर्व पाकिस्तान होता, आता 71 नंतर काय झाला तो बांगलादेश, तर पूर्व पाकिस्तान हा
जो काही पाकिस्तान देश होता या पाकिस्तान देशाचा एक भाग होता आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्या भागाचं भारतापासून संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून पाकिस्तानने इथं एंट्री केलेली दिसून येते. आता जर पाकिस्तानचा आणि सिएटोचा आपण जर सहसंबंध बघितला तर यामध्ये असं आहे की जो काही पाकिस्तान आहे पाकिस्तानने फक्त भारतापासून आपलं संरक्षण व्हावं हा एवढा दृष्टिकोन लक्षात ठेवून या करारामध्ये सहभाग घेतलेला दिसून येतो आहे. आता कसं की पाकिस्तानची जी नजर होती ती होती काश्मीरवर, त्यानंतर बांगलादेश जो काही पूर्व पाकिस्तान होता त्या पूर्व पाकिस्तानचं संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातून आपल्याला एखाद्याचं पाठबळ असावं किंवा आपल्याला एखाद्याचा सपोर्ट असावा यासाठी जे काही पाकिस्तान असेल ते पाकिस्तान अमेरिकेच्या दावणीला बांधलं गेलेलं या आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. परंतु यामध्ये कसा करार केलेला होता अमेरिकेने की जसं आपल्याला युरोपमध्ये तो नाटो करतोय आणि नाटो करार करत असताना परस्पर संरक्षण करार करतोय की एखाद्या सदस्य राष्ट्रावर जर आक्रमण केलं तर सर्व सदस्य राष्ट्र त्याला उत्तर देतील किंवा प्रतिउत्तर म्हणून प्रति हल्ला करतील असं ठरलेलं होतं. परंतु हा जो काही सिएटो करार असेल या सिएटो करारामध्ये असा कोणतीही जे काही नोंद असेल किंवा जे काही एखादी तरतूद असेल ती तरतूद केलेली दिसून येत नाहीये. आता ती तरतूद का केली नाही, कारण अमेरिकेला एक असं अभिप्रेत होतं की आशिया जो आहे तर आशियामध्ये जो काही भारत असेल किंवा अदर जे काही स्टेट असतील हे अदर स्टेट शीतयुद्धापासून अलिप्त असलेले दिसून येत आहे. तर अलिप्त असताना सपोजली जर असा करार झाला असता की भारत पाकिस्तान युद्ध होत आहे तर अमेरिकेने डायरेक्टली अटॅक कसा काय करेल अमेरिका भारतावर, कारण भारत हा जो आहे हा अलिप्त आहे, ना तो साम्यवादाशी जवळचा आहे ना तो लोकशाहीचा म्हणजे संमिश्र असा आहे. त्यामुळे भारताला पण आपल्याकडे आकर्षित करावं, कारण आपण एक सूत्र बघितलं होतं की आपल्या गटात तो आपला मित्र, विरोधी गटात तो आपला शत्रू आणि जो कोणत्याच गटात नाही त्याला आपल्याकडे आकर्षित करा, हे सूत्र इथं आपल्याला दिसून येत आहे. तर या सूत्रानुसार असा कोणताही सैनिकी करार इथं झालेला नाही की लष्कर पुरवू वगैरे, फक्त लष्कराला प्रशिक्षण दिलं जाईल, त्यानंतर जे काही मदती असतील म्हणजे सांस्कृतिक असेल शैक्षणिक असेल किंवा मग एखाद्या संशोधनात्मक प्रोजेक्ट असेल तर त्याला या ठिकाणी जे काही आर्थिक पाठबळ असेल किंवा आर्थिक सहाय्य असेल ते आर्थिक सहाय्य इथं दिलेलं दिसून येत आहे. त्यानंतर आग्नेय आशिया जो काही भाग असेल या आग्नेय आशियामध्ये जो काही साम्यवाद रुजतो आहे या साम्यवादापासून आशियाची सुटका करणे हे असे उद्देश इथं असलेले आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर याच कालखंडामध्ये जे काही व्हिएतनाम युद्ध सुरू होतं तर व्हिएतनाम युद्धाला आपल्याला हे जे काही आग्नेय आशियातील देश असतील किंवा इतर देश असतील त्यांचा आपल्याला पाठिंबा मिळावा आणि आपली ताकद वाढावी, कारण तिथं या ठिकाणी असं होतं की जितके देश आपल्या सोबत तितके आपण पॉवरफुल, ह्या असं पण एक इथं वातावरण निर्माण झालेलं दिसून येत आहे. आपण एक पुढच्या स्लाइडमध्ये बघू की जो काही अमेरिका होता अमेरिकेने हे जे काही करार असतील हे करार करून बघा हा जो काही ऑरेंज कलरमध्ये जे काही दिसत आहे तर हे विविध असे करार करून जे काही रशिया असेल किंवा चीन असेल यांचा जो काही साम्यवाद असेल हा साम्यवाद थोपवण्यासाठी ही जी काही विरोधी फळी निर्माण केली आहे की जो आपल्याला या ऑरेंज कलरमध्ये दिसत आहे तर ते थोपवून धरण्याचं काम हे इथं अमेरिकेने केलेलं दिसत आहे. परंतु अमेरिकेचे जे काही याच्यामध्ये अंत्यस्त हेतू आहे हे अंत्यस्त हेतू ज्यावेळी उघड झाले त्यावेळी त्याचा परिणाम जो असेल तो परिणाम हा या आपल्याला जे काही करार असतील त्या करारांवर झालेला दिसून येतो आहे. त्यानंतर इथं यामध्ये जे काही व्हिएतनाम युद्ध होतं तर आपण एक बघितलं की जो काही साम्यवादी देश असतील तर ते साम्यवादी देश युद्धनीतीमध्ये गनिमी काव्याचा वापर करत असत, कारण गनिमी काव्यामुळे हे जे काही उत्तर व्हिएतनाम असेल या उत्तर व्हिएतनामने
अमेरिकेला जेरीस आणलं होतं, कारण खूप अशी चिवट अशी झुंज हे नॉर्थ व्हिएतनामने किंवा आपण त्याला उत्तर व्हिएतनाम म्हणतो, उत्तर व्हिएतनामने चिवट अशी झुंज ही अमेरिकेला दिली होती आणि अमेरिकेला जेरीस आणलं होतं. त्यानंतर हा जो काही पॅक्ट होता किंवा हा जो काही करार होता, हा करार जे काही सदस्य राष्ट्र असतील या सदस्य राष्ट्रांनी फक्त आपलं स्वहित किंवा स्वस्वार्थ साधण्यासाठी हा करार केलेला होता. आता सपोजली एखादा करार झाला किंवा चार ते पाच मित्र एकत्र जमले किंवा त्यांच्यामध्ये युती झाली. आता सपोजली ही युती जी असेल ती युती आहे स्वस्वार्थावर आधारित, की सपोजली एखाद्याचा स्वार्थ तिथं आहे तर त्या स्वार्थावर ती युती झालेली आहे. परंतु जर असं आपण बघितलं की त्या मित्रांमध्ये त्यांचं स्वहित किंवा स्वस्वार्थ हा साधला जात नाही आहे, तर त्याचा परिणाम काय होतो, तर ती युती असते ती युती ब्रेक होते किंवा युती तुटते. त्यामुळे काय झालं की पुढच्या कालखंडामध्ये 1971 पर्यंत हे पूर्ण सुरळीत चालू होतं. परंतु 71 मध्ये काय झालं, भारत आणि पाकिस्तान आणि बांगलादेश यांचं जो काही क्रायसिस किंवा जे काही तणाव निर्माण झाला, त्या तणावाचा परिणाम या सिएटोवर झालेला आपल्याला दिसून येतो आहे. आता 1971 ला जो काही पूर्व पाकिस्तान असेल, जे मुजीबुर रहमान होते, की तिथं ज्या काही सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बहुमत जे असेल ते मुजीबुर रहमानला मिळालं. परंतु आता कसं आहे की ज्याला जास्त बहुमत किंवा ज्याची संख्या जास्त त्याला ते प्रधानमंत्री पद हे दिलं जातं. परंतु मुजीबुर रहमानला जो काही वेस्ट पाकिस्तान असेल किंवा पश्चिम पाकिस्तान असेल त्या पाकिस्तानने इथं याला डावललेलं दिसून येत आहे मुजीबुर रहमानला. आणि मुजीबुर रहमानला पाकिस्तानमध्ये बोलवून तिथं अटक केलेली आहे. अटक केल्यामुळे ज्या काही बंगाली जनता असेल ईस्ट पाकिस्तानमधली, आता कसं आहे की वेस्ट पाकिस्तानमध्ये जी काही भाषा होती ती उर्दू होती आणि ईस्टमध्ये बांगला भाषा होती. हे आपण ज्यावेळी राईज ऑफ नॅशनॅलिझम बघितलं होतं की राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे असतील किंवा ते घटक कोणते आवश्यक घटक त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. तर यामुळे काय झालं की जी जनता होती बंगाली, हे बंगाली जनता मुजीबुर रहमानला अटक केल्यामुळे उद्विग्न झाली किंवा त्यांचा राग अनावर झाला आणि तिथं अफरातफरी माजलेली दिसून येते आहे. आता अमेरिकेने या मुद्द्यावर पाकिस्तानला मदत केलेली दिसते आहे. प्रत्यक्ष ते युद्धात उतरले नाही, फक्त अप्रत्यक्षरित्या मदत केलेली दिसते, म्हणजे रणगाडे त्यांना दिले असतील, काही दारुगोळा दिला असेल, युद्ध साहित्य पुरवलं, या अशा प्रकारचं साहित्य इथं पुरवलेलं आहे, पण ते स्वतः या युद्धामध्ये इन्वॉल्व्ह झालेले नाही. त्यानंतर काय झालं की जे काही बांगलादेश असेल, बांगलादेशला सपोर्ट इंदिरा गांधी यांनी दिलेला दिसून येतो आहे. आणि कसं की भारताच्या सीमेवर असल्यामुळे, हा जो काही ईस्ट पाकिस्तान भारताच्या सीमेवर असल्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने भारताला त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा लागला. आणि सहभाग घेत असताना इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली जे काही भारताची भारत असेल या भारताने इथं पाकिस्तानचा पाडाव केलेला आपल्याला दिसून येतो आहे. यामुळे काय झालं, याचा एक दुष्परिणाम असा झाला म्हणजे सिएटो करारावर, की पाकिस्तानला काय वाटत होतं की अमेरिका आपल्याला सपोर्ट करेल, सर्व काही करेल, परंतु सिएटो करारामध्ये आपण सदस्य असूनही आपल्या हातून आपला जो काही प्रांत असेल किंवा ईस्ट पाकिस्तान असेल पूर्व पाकिस्तान, तो पूर्व पाकिस्तान आपल्या हातून निघून जातोय. सपोजली आपल्या पाठीमागे एखादी जगातली एक नंबरची जी महाशक्ती आहे ती महाशक्ती आपल्या पाठीशी आहे तरी आपला आपलं नुकसान होत आहे. त्यामुळे पाकिस्तानला असं वाटलं की जो काही सिएटो करार आहे या सिएटो करारामध्ये राहणं उचित नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं की 1971 ला बांगलादेशची निर्मिती झाली आणि जो काही पूर्व पाकिस्तान असेल तो पाकिस्तानच्या हातातून निष्ठून गेला. त्यामुळे त्यांनी 1973 ला या सिएटो करारामधून बाहेर पडले किंवा सिएटो कराराचा जो राजीनामा असेल तो राजीनामा दिला. कारण भारताविरोधी जे काही कारवाया असतील तर त्या भारताविरोधी कारवाया करण्यासाठी आणि भारताला जेरीस आणण्यासाठी पाकिस्तानने
सिएटो करारामध्ये सहभाग नोंदवलेला दिसून येतो आहे. परंतु त्यांचा अंत्यस्थ हेतू असेल, हा अंत्यस्थ हेतू पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी सिएटो करारामधून माघार घेतलेली किंवा त्याच्यातून बाहेर पडलेले आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर हा जो काही करार असेल, हा करार जो बरखास्त झाला, तो बरखास्त झाला 30 जून 1977 रोजी. आता या बरखास्त होण्यामागचं एक असं कारण होतं की जे काही सदस्य देश होते, आता या सदस्य देशांमध्ये असं होतं की स्वहितासाठी किंवा स्वस्वार्थासाठी हे एकत्र आलेले होते. परंतु अमेरिका जे असेल, अमेरिकेने काय केलं की जे काही व्हिएतनाम युद्ध होतं, हे व्हिएतनाम युद्ध 1975 ला संपते आहे. 1975 ला व्हिएतनाम युद्ध संपून जाते आहे. म्हणजे इथं एक जर आपण एक म्हणीचा एक वापर केला की वैध सरो आणि हे सॉरी गरज सरो आणि वैध मरो, म्हणजे आपली गरज संपून गेली मग बाकीचं काही घेणं देणं नाही. तर व्हिएतनाम युद्ध 1975 ला संपल्यावर अमेरिका जे असेल, त्या अमेरिकेने या सिएटो कराराला किंवा हा जो काही त्यांचा एक गट होता सिएटो गट, या सिएटो गटाला जी काही फंडिंग असेल ती फंडिंग इथं बंद केलेली आपल्याला दिसून येते आहे. आता फंडिंग बंद केल्यामुळे काय होईल की जे फिलिपाईन्स असेल, थायलंड असेल किंवा इतर जे काही त्यांचे सदस्य राष्ट्र असतील, या सदस्य राष्ट्रांवर याचा विपरीत परिणाम होईल. आणि विपरीत परिणाम झाल्यामुळे सपोजली एखाद्या गटामध्ये आपल्याला काहीच आपलं आर्थिक हित साधलं जात नाही आहे, तर त्याच्यामध्ये राहणं हे थोडं टाळत असतो प्रत्येक जण. त्यामुळे जे काही सदस्य देश असतील, या सदस्य देशांनी याच्यामधून माघार घेतलेली आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर हा जो काही पॅक्ट होता, मनीला पॅक्ट किंवा आपण जो म्हणतो की सिएटो करार जो काही स्थापन झाला, या सिएटो कराराला हे सदस्य राष्ट्र म्हणत होते झू ऑफ पेपर्स टायगर. म्हणजे एक वाघाची प्रतिमा दिली जात होती. त्यानंतर यामध्ये असं झालं की नंतरच्या कालखंडामध्ये जसे हे 8 संस्थापक देश होते किंवा 8 संस्थापक सदस्य होते, तर नंतरच्या कालखंडामध्ये यामध्ये जे काही जुडले गेले ऑस्ट्रेलिया तर होताच, परंतु बर्मा असेल किंवा कंबोडिया असेल, कॅनडा असेल, इंडोनेशिया असेल, लाओस, जापान, त्याच्यानंतर मलेशिया, कोरिया असेल, साऊथ कोरिया, साऊथ व्हिएतनाम, तैवान, हे देश होते. आता जर आपण बघितलं की जो काही नॉर्थ कोरिया होता, हा नॉर्थ कोरिया सोव्हिएत रशियाशी यांचे संबंध होते, त्यामुळे यांनी काय केलं की साऊथ कोरियाला आपल्याकडे आकर्षित केलं. त्यानंतर आपण एक बघितलं की उत्तर कोरियाचं युद्ध सुरू होतं, म्हणजे जे काही 17 पॅरेलल लाईन होती, या 17 पॅरेलल लाईनने त्याचं विभाजन झालं. आणि विभाजन होत असताना जो काही उत्तर कोरिया सॉरी उत्तर व्हिएतनाम असेल, हे उत्तर व्हिएतनाम जे काही होतं त्याच्यामध्ये साम्यवादी विचाराचे लोक होते किंवा तिथं साम्यवादाचा प्रभाव होता. आणि दक्षिण व्हिएतनाम होतं, त्या दक्षिण व्हिएतनाममध्ये लोकशाहीवादी असतील किंवा भांडवलवाद असेल, हे असं होतं. तर उत्तर व्हिएतनामला जो काही सपोर्ट होता मोठ्या प्रमाणात, तो सपोर्ट हा सोव्हिएत रशियाचा असलेला आपल्याला दिसून येतो आहे. तसंच जर आपण कोरियाचा जर प्रश्न घेतला, तर कोरियाचं जे काही दक्षिण कोरिया होतं, त्या दक्षिण कोरियामध्ये लोकशाही राजवट होती. आणि जो काही उत्तर कोरिया होता, त्या उत्तर कोरियामध्ये साम्यवाद. तर त्या उत्तर कोरियाला जो काही होता तो सोव्हिएत रशियाचा पाठिंबा, आणि दक्षिण कोरिया जो असेल त्या दक्षिण कोरियाला अमेरिकेचा पाठिंबा. आणि या कोरियाचं जे काही विभाजन झालं होतं, ते 38 पॅरेलल लाईन यानुसार त्यांचं विभाजन झालेलं आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर जो काही थायलंड असेल, या थायलंडने यामध्ये जो काही सहभाग घेतला होता, तो सहभाग यासाठी घेतला होता की त्यांची स्थिती जी असेल ती थोडी अविकसित आणि अमेरिकेपासून आपलं संरक्षण व्हावं, चीनपासून आपलं संरक्षण व्हावं, या दृष्टिकोनातून हे सिएटो करारामध्ये आलेले आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर इथं जर बघितलं तर इथं हा स्प्रेड वाढलेला दिसून येतोय की इथलं जर एक आपण बघितलं
एक मिनिट, इथं हा जो काही चायना आहे, तर चायना आणि हा रशिया, हा तर एक विरोधी फळी हे निर्माण केलेली आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे हा साऊथ कोरिया असेल, त्याच्यानंतर हा फिलिपाईन्स, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, हा व्हिएतनाम त्याच्यातला एक भाग, हा म्यानमार किंवा आपण त्याला ब्रह्मदेश म्हणतो, हे पूर्ण फळी इथं निर्माण केलेली दिसून येत आहे. जरी या कराराला आग्नेय आशिया हे नाव दिलेलं असलं तरी फक्त याच्यामध्ये एक बोटावर मोजण्या इतकेच देश हे याच्यामध्ये सामील असलेले आपल्याला दिसून येत आहे. आणि मग बाकीचे देश जे असतील, बाकीचे देश हे मध्य आशिया असेल, उत्तर आशिया असेल, किंवा जे काही वायव्य आशिया असेल, युरोप असेल, किंवा मग ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, हे देश आलेले दिसून येत आहे. आता याच्यातला एकमेव फक्त यांचा उद्देश असा होता, तो उद्देश या प्रकारे होता की फक्त साम्यवादाला थोपवून धरणे, आणि जे व्हिएतनाम युद्ध आहे त्या व्हिएतनाम युद्धावर आपल्याला नियंत्रण कशा प्रकारे ठेवता येईल त्यासाठी हे कूटनीती केलेली दिसून येते. तसेच जो काही माओचा चीन आहे, तर त्या चीनवर सुद्धा कसा प्रतिबंध घालता येईल, किंवा आणि प्रतिबंध घालण्यासाठी अमेरिकेने भरपूर प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले दिसून येत आहे. की युनोमध्ये चीन विरोधी ठराव मांडण्याचा कार्यक्रम सुरू आहे, किंवा जो काही त्यांचा स्थायी सदस्यत्वाचा अधिकार आहे तो स्थायी सदस्यत्वाचा अधिकार डावलण्याचा प्रयत्न पण इथं झालेला दिसून येतो आहे. परंतु कसं आहे की यामध्ये जो काही हा करार झालेला होता, हा कराराचा मुख्य बेत जो होता किंवा मुख्य पाया जो होता, तो पाया होता की हे जे काही देश असतील यांचा फक्त अंतस्थ हेतू किंवा त्यांचं स्वस्वार्थ, हे स्वस्वार्थ पूर्ण करण्यासाठी यांनी इथं सहभाग घेतलेला होता. त्यामुळे 8 सप्टेंबर 1954 ला जो काही सिएटो करार स्थापन झाला, आणि याचं मुख्यालय जे होतं ते बँकॉक, बँकॉक हे थायलंडमध्ये, तर 8 सप्टेंबर 1954 ला स्थापन झालेला सिएटो करार हा 30 जून 1977 रोजी बरखास्त झाला. या अशा प्रकारे आपल्याला सिएटो बद्दलची माहिती घेता येते. आता याच्यानंतरचा एक पॉइंट आहे, शॉर्ट पॉइंट आहे तो, काही जास्तही नाही, तर तो आहे एन्झस करार. आता एन्झसचा अर्थ असा होता, आता बघा आपण बघितलं नाटो युरोपमध्ये करून टाकला त्यांनी, त्याच्यानंतर सिएटो आग्नेय आशियामध्ये करून टाकला, त्याच्यानंतर आता हे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड हे तर त्यांच्या सिएटो करारामध्ये आहेच, परंतु अमेरिकेने अजून काय केलं, तर अमेरिकेने जो काही पॅसिफिकचा भाग होता, पॅसिफिक महासागराचा तिकडच्या भागामध्ये यांचे आर्थिक संबंध होते, तर यासाठी अमेरिकेने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड यांच्याशी अलग अलग असे वेगवेगळे परस्पर लष्करी सहकार्याचे करार केले, किंवा सेपरेट अग्रीमेंट म्हणतो आपण. आता या एन्झसचा अर्थ असा होतो की ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, किंवा युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका असेल, जर यांचं पहिलं जे काही लेटर असेल ते लेटर घेऊन हा एन्झस तयार झालेला दिसून येतोय. म्हणजे ऑस्ट्रेलियाचा ए, न्यूझीलंडचा एन झेड, आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचा यू एस, म्हणजे एन्झस. त्याच्यानंतर पॅसिफिकचे काही क्षेत्र असेल, पॅसिफिक महासागराचं, तर त्या पॅसिफिक महासागरातील क्षेत्रामध्ये जो काही साम्यवाद असेल. आता कसं आहे की अमेरिका जे काही लष्करी गट निर्माण करताय, किंवा जे विविध असे करार निर्माण करते किंवा करार स्थापन करते, तर या करार स्थापन करण्यामध्ये यांचा एकमेव असा उद्देश आहे. जर तुम्ही नाटो बघा, सिएटो बघा, सेंटो बघा, एन्झस बघा, हे जे काही करार आहे, या कराराचा मुख्य उद्देश काय आहे, तर साम्यवादाला रोखणे, आणि जे आपली विचारसरणी असेल लोकशाहीवादी, ती अर्थसहाय्य, भरघोस अर्थसहाय्य करून किंवा भरघोस मदत करून, भरघोस साधने पुरवून त्यांना आपली विचारसरणी तिथं रुजवणे, हा एकमेव उद्देश हा आपल्याला इथं सर्वांमध्ये कॉमन असलेला दिसून येतोय. पॅसिफिक क्षेत्रामध्ये यांनी ते लष्करी जे सहकार्य असेल, ते लष्करी सहकार्य असं केलं की अमेरिकेने ऑस्ट्रेलियाशी
एक अलग करार केला, परस्पर लष्करी जे काही सहकार्य असेल त्याच्यासाठी वेगळा एक करार केलेला आहे आणि न्यूझीलंड विषयी एक अलग करार केलेला आहे. तर यांचा जो काही करार आहे त्या कराराला अँझस असं म्हटलं जातं. या अशा प्रकारे आपल्याला हे दोन करार, जो काही सिएटो करार आणि अँझस करार हा जो असेल याच्याबद्दल माहिती घेता येते. आता उद्याचं जे काही लेक्चर असेल ते उद्याचं लेक्चर आपण जो काही वॉर्सॉ पॅक्ट आहे, आता कसं की आपण अमेरिकेचे बघितले की अमेरिकेचं जे असेल नाटो करार असेल, सिएटो करार असेल, अँझस असेल, तर हे साम्यवादाला रोखण्यासाठी यांनी हे करार केलेले आहे. तर याला प्रतिउत्तर म्हणून जो काही सोव्हियत रशिया असेल, या सोव्हियत रशियाने 1955 रोजी 1955 ला वॉर्सॉ पॅक्ट निर्माण केलेला दिसून येतो आहे. अजून एक याच्यामध्ये एक राहिलं की जो काही अँझस करार होता हा 1951 रोजी हा निर्माण झालेला दिसून येतो आहे. अशा प्रकारे आपल्याला हे जे काही लष्करी गट असतील या लष्करी गटांबद्दल ही जी काही माहिती असेल ही माहिती घेता येते. त्यानंतर हा जो काही आपला टॉपिक असेल, जो काही शिकवलेला टॉपिक, या शिकवलेल्या टॉपिकमध्ये जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम विचारू शकता. आपापले माईक ऑन करू शकता आता तुम्ही. योगेश्वरी, हॅलो. हॅलो. हा, नाटो बद्दल असेल किंवा सिएटो बद्दल असेल किंवा आपला जो काही अँझस बघितला आपण हा जो असेल याबद्दलही तुम्हाला काही प्रॉब्लेम असला किंवा एखादा घटक समजला नाही तर तुम्ही त्याच्यावर प्रश्न विचारू शकता. सर, हे तुम्ही सांगितलं सिएटो करार म्हणजे हे त्याचं बरखास्त झालं म्हणजे आता नाही आहे ना ते, तेव्हाच बरखास्त झालं नाही तेव्हा. कारण काय झालं की जे काही विरोधी हे असतील, सॉरी जे काही देश असतील ते कसं स्वस्वार्थासाठी इथं आलेले होते, परंतु त्यांचा स्वार्थ इथं साधला गेला नाही. त्याच्यानंतर अमेरिकेने काय केलं होतं तर अमेरिकेने जे काही व्हिएतनाम असेल व्हिएतनाम युद्धासाठी हा करार स्थापन केला होता, किंवा मग जे काही साम्यवादी रशिया आपलं चीन असेल तर त्याचा प्रसार रोखण्यासाठी या उद्देशाने हा करार स्थापन केला होता. परंतु काय झालं की व्हिएतनाम युद्धामध्ये अमेरिकेचं जे काही नुकसान असेल, अमेरिकेचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान इथे या व्हिएतनाम करारामुळे झालेलं दिसून येत आहे. तसेच जो काही चीन असेल तो चीन दिवसेंदिवस हा प्रबळ होताना दिसत आहे. त्यामुळे यांना असं वाटलं की हा जो काही करार असेल सिएटो करार हा आपला तेवढा आता महत्वपूर्ण, जसं आपण म्हटलं की गरज सरो आणि वैद मरो, या प्रकारची इथं कंडिशन असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ते स्पेसिफिक कालावधीसाठी बनवलं गेलं होतं. हा, कालावधीसाठी कसा की त्यांचा अंत्यस्त हेतू अलग होता. कारण जे काही शीत युद्ध होतं किंवा शीत युद्ध हा जो काही कालखंड होता या कालखंडामध्ये फक्त एवढं बघत होते ते की आपल्या फायद्याचं काय आहे किंवा आपण इतरांपेक्षा कसे प्रगत किंवा इतरांवर आपलं वर्चस्व कसं राहील हा अंत्यस्त दृष्टिकोन इथं असलेला दिसून येतो आहे. त्यानंतर भारत जो असेल तर भारत कोणत्याही करारामध्ये सामील झालेला नाही. कोणत्याही करारामध्ये सामील न होण्याचं एकमेव असं कारण होतं की एक तर नवागत राष्ट्र होत आणि दुसरं म्हणजे की पंडित नेहरू जे असतील त्यांनी नॉन अलाइनमेंट किंवा अलिप्त जे काही संघटना असेल त्याचे जनक तर तेच होते, त्याच्यामुळे अदर याच्याकडे जाण्याची काही गरजच नव्हती. आणि शीत युद्धापासून आपल्याला अलिप्त ठेवण्याचा हा एक महत्वपूर्ण असलेला आपल्याला दिसून येते की सपोजली भारत पूर्णपणे रशियाच्या दावणीला पण नाही आहे, सोव्हिएत रशियाच्या दावणीला नाही आहे आणि पूर्णपणे अमेरिकेच्या दावणीला पण नाही आहे, एकदम संमिश्र म्हणजे तटस्थ. या अशा प्रकारचं जे काही धोरण असेल ते धोरण इथं भारताने अवलंबलेलं आपल्याला दिसून येत आहे. परंतु पाकिस्तान जो असेल पाकिस्तानला फक्त भारत विरोधी कारवाया करणे, त्याच्यानंतर त्याची जी काही नजर होती ती काश्मीरवर होती आता सध्या पण आहे, त्याच्यानंतर जो काही पूर्व पाकिस्तान असेल की आपण त्याला बांगलादेश म्हणतो त्या बांगलादेश बद्दल पण बांगलादेशचं भारतापासून संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातून पण त्यांनी हे इथं उपाय केलेले आपल्याला दिसून येत आहे. या अशा प्रकारे हे पूर्ण म्हणजे असं होतं की त्यांचा जो काही अंत्यस्त हेतू आहे
हा अंत्यस्थ हेतू जे काही सदस्य देश असतील या सदस्यांचा वेगवेगळा असलेला आपल्याला दिसून येतो आहे. सपोजली इंग्लंडचं जर घेतलं तर इंग्लंडचे जे काही आर्थिक हित संबंध आहे, फ्रान्सचे पण आर्थिक हित संबंध आहे, आणि ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचे पण आर्थिक हित संबंध इथं रुजलेले दिसून येत आहे. तर हे आर्थिक हित संबंध जोपासावे आणि एक प्रकारे अमेरिकेचा पाठिंबा मिळावा आपल्याला या हेतूने हे देश इथं एकत्र आलेले. सर मग याचे परिणाम काय झाले, म्हणजे काही फायदा झाला का त्या राष्ट्रांना? त्यांचा त्या राष्ट्रांना तेवढ्या प्रमाणात फायदा झाला नाही. कारण कसं झालं की 71 पर्यंत ठीक होत, परंतु ज्यावेळी 75-73 ला पाकिस्तान बाहेर पडून जातोय, कारण पाकिस्तानला असं वाटतंय की आपलं इथं हित साधलं जात नाहीये, त्यानंतर 73 ला हा बाहेर पडल्यावर 75 ला व्हिएतनामचं जे युद्ध असेल हे व्हिएतनाम युद्ध संपते. इथं व्हिएतनाम युद्ध संपल्यामुळे अमेरिकेला काय वाटेल, अमेरिकेला वाटेल आता याच्यात काही एवढा इंटरेस्ट नाही 75 ला, आणि त्यांनी ते फंडिंग बंद करून टाकलं. डायरेक्टली करार बंद नाही केला, कारण करार जर बरखास्त केला असता तर यामध्ये कसं झालं असतं की एक वेगळा मेसेज हा इतर देशांना गेला असता. त्यांनी फंडिंग बंद केलं आणि फंडिंग बंद केल्यामुळे ऍटोमॅटिकली जे काही देश असतील ते ऍटोमॅटिकली देश त्याच्यातून लेफ्ट आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर पुढच्या कालखंडामध्ये असं झालं की जे काही वसाहती असतील या इंग्लंड आणि फ्रान्सच्या त्या स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे कसं झालं की हा जो काही गट असेल सिएटो, हा सिएटो थोडा कमकुवत झालेला आपल्याला दिसून येतोय आणि प्रत्येक देश त्याच्यातून रिमूव्ह होतोय, बाहेर निघतो. हा बाहेर निघतोय. ओके अजून योगेश्वरी. हा सर. हा समजलं का? आणि एखादा प्रश्न असेल तर आपण त्याच्यावर डिस्कस करू. सर मग हे नाटोच काय, म्हणजे असंच झालं का नाटोच पण, म्हणजे ते पण असं झालं होतं बघ. आता एक असं आहे की जास्त धोका कशाला होता, जास्त धोका हा युरोप खंडाला होता आणि युरोप हा प्रगत होता. प्रगत असल्यामुळे अमेरिकेचे जे काही हितसंबंध असतील ते हितसंबंध तिथं रुजलेले होते. सपोजली जर्मनी असेल, पूर्व जर्मनी, पश्चिम जर्मनी, तर पश्चिम जर्मनीमध्ये अमेरिकेचे हितसंबंध होते आणि इंग्लंडचे पण होते. त्यामुळे जो काही युरोप खंड असेल हा युरोप हा प्रगत देशांचा एक खंड होता. कारण त्याच्यामध्ये फ्रान्स असेल, इंग्लंड असेल किंवा अदर कंट्रीज असतील. आणि मेन म्हणजे जर आपण एक स्लाइड बघितली कालच्या वेळेला, एक स्लाइड बघितली ती आता आपण शेअर करतो. आपण त्या स्लाइड मध्ये एक बघू. हा जो तुझा प्रश्न आहे हा प्रश्न इथं संपून जाईल. एक मिनिट फक्त. आपण कालच्या लेक्चरला होती का तू? हो सर होती मी. हे बघ, हा जो काही नाटो होता, नाटो करार, या नाटो करारात आपण काय बघितलं की हा लष्करी करार होता. आणि सिएटोचं कसं बघितलं, सिएटो याच्यापेक्षा अलग होता की सिएटोला फक्त प्रशिक्षण दिलं जायचं की एखादा सदस्य राष्ट्र असेल त्याच्या सेनेला परस्पर प्रशिक्षण हे दिलं जात होतं. परंतु असं नाही, एखाद्यावर आक्रमण झालं म्हणजे पूर्ण सिएटो करारावाले जे असतील ते सिएटो करारावाले सपोर्ट यांना नाही करणार. जे करारामधले आहे ते तुमचं बघून घ्या फक्त, आम्ही तुम्हाला आर्थिक मदत किंवा जे काही साहित्य मदत असेल ती साहित्य मदत आम्ही करू शकतो. परंतु या नाटोमध्ये काय होतं, तर हा जो काही भाग असेल या सीमेतील भाग, आता इथं हे सैन्य तैनात असलेलं आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर यामध्ये जे काही म्हणजे पूर्ण शस्त्रसज्जित, की शस्त्राने सज्जित असं पूर्ण सैन्य इथं आलेलं आपल्याला दिसून येत आहे. इथं त्यांच्या ज्या काही नावल ऍक्टिव्हिटी असतील किंवा नाविक तळ असतील किंवा जे आपण एअर ऍक्टिव्हिटी बघितल्या की यांचे रॉकेट लॉन्चिंग असेल किंवा मग ज्या काही अणुहल्ला करण्याच्या तयारीमध्ये असतील, तर हे पूर्ण सज्ज असलेले दिसत आहे. कारण
मेन शीत युद्ध जे होतं ते मेन शीत युद्धाचा जो काही केंद्र होता तो केंद्र हा युरोप असलेला दिसून येतोय. जर पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्धही बघितलं तर याचं केंद्र हे युरोप दिसत आहे. त्यामुळे जे काही अदर खंड आहे आशिया असेल आफ्रिका असेल तर यांच्याकडे तेवढं लक्ष हे दिलं जात नाही आहे. तर चर्चेमध्ये कोण राहतोय तो युरोप राहतोय. कारण युरोपमध्ये जी काही परिस्थिती होती ती परिस्थिती एकदम बेताची झालेली आपल्याला दिसून येते आहे. म्हणून युरोपकडे मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष हे अमेरिकेने दिलेलं दिसत आहे. ओके हो सर. म्हणजे युरोपवर जास्त लक्ष आहे त्यांचं. कारण इथं रशिया रशियाचा जो स्प्रेड वाढतोय तो स्प्रेड मोठ्या प्रमाणात वाढतोय. आणि इथं जे होतं कारण इथं तो विस्तारवादी धोरण करतोय आणि जसजसं त्यांना गरज पडते अमेरिकेला किंवा रशियाला तस तसे ते एकमेकांच्या विरोधात इथं कारवाया करताना आपल्याला दिसून येत आहे. ओके अजून ओके हो बर. आता पुढचं लेक्चर बहुतेक किती वाजता घेता सर? 11 वाजता घेते तर त्या लेक्चरला पण हजर राहा. आणि प्रोजेक्ट वर्क जे दिलेलं असेल किंवा मग आपण जे काही कामं दिलेली आहे ते कामं लवकर स्किप करायचं मग. आणि उद्या आपण याच टायमावरती 9:30 वारसा पॅक किंवा वारसा करा. आता कसं होईल की वारसा करार झाल्यानंतर आपण एक की अमेरिकेने केलेले करार अमेरिका नाटो करतीये येटो करतीये एन्झस करतीये सेंटो करार करतीये आणि सोव्हिएत रशिया जो असेल तो वारसा पॅक्ट करतोय. वारसा पॅक्ट बघितल्यानंतर या दोघांचा सहसंबंध काय, यांचं यश अपयश कसं, अमेरिकन जे काही लष्करी गट असेल किंवा असतील यांचे यश अपयश हे कसं आहे यांची आपण तुलना करू म्हणजे आपल्याला तो लवकर त्याची उकल होईल. ओके हो सर. स्किप करू का मग? हो सर.